नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओला आपण पन्नास प्रश्नांची जी केची एक महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो जागतिक अन्न दिवस हा खालीलपैकी कधी साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सोळा ऑक्टोबर या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा इट्स पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे इट्स पॉसिबल हे पुस्तक पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ठिकाणी एक किरण बेदी या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन सन एकोणीसशे पासष्ट या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन पंधरा जानेवारी या ठिकाणी गॅस प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक एक नर्मदा नदी या ठिकाणी रोईल प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्रामधील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे महाराष्ट्रामधील जलाशयाचे नाव खालीलपैकी खाली कोणते नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन नाथसागर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते त्या ठिकाणी या ठिकाणी अभयारण्य पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रेहकुरी अभयारण्य पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑस क्रमांक एक अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक नववा अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक दहावा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय त्या ठिकाणी औषध क्रमांक चार परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक अकरावा आनंद या शब्दाचा खालीलपैकी समान अर्थी नसलेला शब्द आपला ओळखायचा आहे आनंद या शब्दाचा खालीलपैकी समान अर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गेह या ठिकाणी नसलेला शब्द होईल शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे नवीन मताचा पुरस्कार करणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल नवीन मताचा पुरस्कार करणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नवमतवादी या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड नावाने ओळखले जाते खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ओळखले जाते त्या ठिकाणी दोन पाच या ठिकाणी योग्योईल प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोठे आहे महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोठे आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तुर्भे या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंधरावा हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते है, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी ह्यास रोयल प्रश्न क्रमांक सोळावा लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते त्या ठिकाणी असून क्रमांक एक या ठिकाणी दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे करते खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी अशुक्रमांक दोन संत रामदास या ठिकाणी योग्यांस रईल प्रश्न क्रमांक अठरावा हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात क्रमांक चार स्टारच्या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणीस सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे त्या ठिकाणी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक वीस हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचे एकक आहे हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचे एकक आहे त्या ठिकाणी ऑस क्रमांक दोन शक्ती या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक रेग्युलेटिंग एक्ट नुसार भारत का पहला गवर्नर जनरल खालील पैकी को बनला होता रेग्युलेटिंग एक्ट नुसार भारत का पहला गवर्नर जनरल खालील पैकी को बनला होता तो यह क्रमांक दोन वॉरन हेस्टिंग योग्य यो आंसर हो प्रश्न क्रमांक बावीस तैनाती फौजचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तैनाती फौजचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर या ठिकाणी क्रमांक प्रश्न क्रमांक तेवीस संवाद कोमोदी व मिरत अल अखबार ही वत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती संवाद कोमोदी व मिरत उल अखबार ही वत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राजा मोहन रॉय या ठिकाणी चोवीस रोलट ऍक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे रोलट कायदा हा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एकोणीस या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पंचवीस ताशकंद करार एकोणीशे सहासष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता ताशकंद करार एकोणीसशे सहासष्ट मध्ये पुढील पैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता त्या ठिकाणी ठिकाणी भारत आणि पाकिस्तान या योग प्रश्न क्रमांक सव्वीस विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते विद्यार्थी हे मासिक पुढील पैकी कोणी सुरू केले होते त्या ठिकाणी अशक क्रमांक दोन साने गुरुजी या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार पुढील पैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी अशन क्रमांक एक कलम एकोणीस ते बावीस या ठिकाणी योग्यांस रोयल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस पुढील पैकी कोणता आहे उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस पुढील पैकी कोणता दिवस आहे त्या ठिकाणी जून या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस पटना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक एक गंगा नदी या ठिकाणी रोईल प्रश्न क्रमांक तीस रॉकी पर्वतरांग ही पुढील पैकी कोणत्या खंडामध्ये आहे रॉकी पर्वतरांग ही पुढील पैकी कोणत्या खंडामध्ये आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन उत्तर अमेरिका या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक एक ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव पुढीलपैकी कोणते आहे ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कॅल्सी या ठिकाणी हो गॅस रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो ग्लायकोमिया हा रो हा रोग पुढीलपैकी कोणत्या अवयवाला होतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डोळा या ठिकाणी हो गॅस रोईल प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो पुढीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कॉलरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न चौतीस जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अकरा जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात स्थापना करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे ब्याशी मध्ये भारतामध्ये आयात आणि निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक छत्तीस भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कॅरम या ठिकाणी योग्य गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सदतीस घाना पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे घाना पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अडतीस सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे सह्याद्री पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक चार कोळसुबाई शिखर या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन त्रिवेंद्रम या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चाळीस समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो पोलाद या खालीलपैकी कशाचा समावेश असतो त्या ठिकाणी लोखंड प्लस निकेल या ठिकाणी योग्य ज्ञान होईल हा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस उत्तर प्रदेशामधील पारंपरिक नृत्यशैली खालीलपैकी कोणती आहे उत्तर प्रदेशामधील पारंपरिक नृत्यशैली खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ठिकाणी कथक या भगीरथी व आलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो भगीरथी व आलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी अशुक क्रमांक दोन देवप्रयाग या ठिकाणी यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अरुंधती रॉय या ठिकाणी यो होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस नट सम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत नट सम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विवा शिरवाडकर या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा खालीलपैकी कोणता प्रमुख असतो भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा खालीलपैकी कोणता प्रमुख असतो त्या ठिकाणी क्रमांक दोन नामधारी प्रमुख या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोठे आहे भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोठे आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन नवी दिल्ली या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत त्या ठिकाणी ऑस क्रमांक चार कृष्णा नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस देवगड पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी त्या ठिकाणी क्रमांक सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चिखलदरा पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अमरावती जिल्हा या ठिकाणी योग गॅन्स रोय ऑप्शन क्रमांक पन्नास मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे सत्तावन या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी एकूण किती जिल्हा परिषदा आहेत तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे सा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी किती एकूण जिल्हा परिषदा आहेत ते मित्रांनो या चॅनलप्रमाणेच आपल्याला आय एस अकॅडमीवर देखीलही खूपच महत्त्वाचे जे के प्रश्न मिळतील जे की आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त राहतील तर आय एस अकॅडमीला व्हिजिट करण्यासाठी आपण हा जो व्हिडिओ पाहतात त्या व्हिडिओच्या नावावर टायटलवर क्लिक करा आपल्याला आय एस अकॅडमीचा लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी येसाल आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर आपण हे सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि समोर ही व्हिडिओ येणार आहेत